मराठी टेलिव्हिजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणत्या कलाकारांचं फोटोशूट जास्त चर्चेत होतं, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या वीकली ट्रेंडमध्ये। सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिकाची ताई अर्थात अभिनेत्री गौरी किरण। तिने आणि मालिकेतील सज्जन राव यांनी मिळून एक मजेशीर व्हिडिओ बनवलाय। बोला ना सुरू ताई, म्हणजे काय खूप टॅशिंग आहे, जगात कोणालाच नाही घाबरत, कोणालाच नाही घाबरत, अहो सांगितलं ना कोणालाच घाबरत नाही मी। समजा तुम्ही एखाद्या जंगलात गेलात आणि तुमच्या समोर अचानक वाघ आला, काय करा तुम्ही? मी जर जंगलात अचानक गेलो आणि अचानक वाघ आला तर मी काय करणार आहे? करणार आहे ते सगळं वाघच करणार आहे ना। माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनू बेबीची ममा आणि गुरुनाथवर मायाजाल करणारी माया ऑफ स्क्रीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, तुम्ही पण बघा त्यांचा हा एक कमाल व्हिडिओ। ताई तो बघ हिमालय। हिमालय? हिमालय? अभिनेत्री स्वप्नाली पाटीलने एक वेगळंच फोटोशूट केलंय। तिने चेहऱ्यावर एक वेगळाच मेकअप केलाय। तुम्हाला तिचं हे वेगळं फोटोशूट नक्की आवडेल। कलर्स मराठीवरील हे मन बावरे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतीये, त्यामुळे या मालिकेत सिद्धार्थची बहीण अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिच्या शेवटच्या शॉटचा फोटो शेअर करत तिला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले। तिने पोस्टमध्ये म्हटलंय की माय लास्ट शॉट इन हेमन बावरे, थँक्यू रसिक प्रेक्षक माय बाप, तुमच्या सपोर्टमुळे आम्ही 2 वर्ष पूर्ण केली, आता वेळ आली आहे निरोप घ्यायची, लवकरच पुन्हा नव्याने नव्या रूपात नव्या कथेत भेटू, तोपर्यंत तुमचे सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत असू दे, ही सदिच्छा, असं म्हटलंय। नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे 9 रंग असतात, त्यालाच रिप्रेझेंट करणारा एक युनिक फोटोशूट अभिनेत्री स्मिता गोंदकरने केलंय। लाडाची मी लेखक या मालिकेतील मम्मी अर्थात स्मिता तांबे मालिकेत एकदम कणखर खंबीर स्वाभिमानी बाई म्हणून समोर येतात। मम्मी भूमिकेमुळे त्यांचा पेहराव जसा आहे त्याला तर पसंती मिळतेच, मात्र खऱ्या आयुष्यात स्मिता तांबे खूप फॅशनेबल आणि मस्त आहे। अभिनेता आशुतोष गोखले आणि त्याचा भाचा अबीर याच्यासोबत नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतो। नुकताच अबीर 9 महिन्यांचा झाला, त्यानिमित्त आशुतोषने अबीरचे पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंतचे फोटो पोस्ट केलेत। तर कलाकार त्यांचं शूट सांभाळून नवनवे प्रयोग करतात, कोणी त्यांच्या फॅमिली सोबत आनंदाचे क्षण घालवतात। या कलाकारांच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स।